मंडळी, पल्लवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बेसनपिठाची पोळी. त्यासाठी आपल्याला साहित्य हवं आहे. लसूण बारीक चिरलेला, हिरवी मिरची बारीक चिरलेली, मीठ 2 टेबलस्पून, रवा, तेल, 1 वाटी बेसनाचं पीठ, कोथिंबीर बारीक चिरलेली, ओवा, जिरं, हळद आणि हिंग. प्रथम एका छोट्या पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. आता त्यामध्ये आपल्याला 0 आणि ओवा खमंग असं भाजून घ्यायचं आहे. छान असं खरपूस भाजलं आहे जिरं आणि ओवा. तर त्यामध्ये आपण लसूण छान असं परतून घ्यायचं, लसूण आणि हिरवी मिरची. छानाची फोडणी करून घ्यायची त्याची एकत्र. ओव्याने आणि लसणाने तलाशी एक छान टेस्ट येते आणि ते पचण्यासाठी पण चांगलं असतं. असं छान गोल्डन ब्राऊन होऊन जायचं लसूण. आता आपण जी केलेली फोडणी होती ती आपण ह्या कोलगेट भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत. बारीक चिरलेलं असावं कोथिंबीर. त्यानंतर हे 2 टेबलस्पून आपण रवा घेतला होता तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. त्याचबरोबर आपण हळद आणि हिंगही ॲड करणार आहोत. मीठ बेकिंग सोडा नेता डाईचं पीठ. हे सर्व असं छान मिक्स करून घ्यायचं. हे अशा प्रकारे चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे. जेवढं पण आपण सगळं त्याच्यामध्ये टाकलं होतं ते सगळं छान प्रकारे एकदम असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. हे जास्त आपल्याला घट्ट नाही भिजवायचं आहे आणि जास्त पातळी नाही करायचं आहे.
आपण मस्त आता छान असं भिजवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये गरजेनुसार आपण पाणी टाकलेलं आहे. हे जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं. आता आपण याच्या पोळ्या करायला घेणार आहोत. आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेणार आहोत. बेसनपोळी हे असं म्हणजे एक खाण्याची एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच हे आहे. महाराष्ट्रातली लोकं बेसनपोळी खूप आवडीने खातात. आपण 1-2 मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवूयात. झाकण काढते मी आता. 2 मिनटं झालेली आहेत. छान असं फुलून वरती आलेलं आहे. थोडंसं आपण तेल घालणार आहोत. परत आपण 2 मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. छानपैकी एका साईडनी भाजलेली आहे. आता आपण ती पलटून घेणार आहोत. आणि अजून 1 चमचा तेल टाकणार आहोत. रव्यामुळे काय होतं की बेसन पोळी जी असते ना ती एकदम अशी खुसखुशीत लागते खाताना. आणि तुम्हाला ऑईली कमी लागतं. त्याचं छान भाजून घ्यायचं. परत आपण झाकण ठेवणार आहोत 1-2 मिनटं. तर मंडळी तयार आहे आपली ही बेसन पिठाची पोळी. हे आपण टोमॅटो सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकतो किंवा लसणाची चटणी किंवा नारळाची चटणी ह्यासोबतही गरम गरम छान लागतं. तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला हे बेसन पिठाची पोळी हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीजचे नवीन नवीन अपडेट हवे असतील तर तुम्ही सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकन. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर माझ्या नवीन नवीन रेसिपीजच्या अपडेट मिळतील.